मंत्री गिरीश महाजन यांची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे, आपण थेट जाऊया तिकडे. नाही, वस्तुस्थिती आहे. वाजेंनी जो आरोप केलेला आहे आणि हा आता नाही त्यावेळेला केला आहे, त्यावेळेला त्यांनी पत्र दिलेलं होतं असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळं तथ्य आहे, त्याच्यामध्ये काहीही खोटं नाही. आणि त्यावेळेला तर जे वाजे ज्यांना नोकरीतून काढलेलं होतं, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी त्याला परत घेतलं. मग तो कोण कशासाठी त्याला परत घेतला? म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये उद्धवजी कोणालाही भेटत नव्हते, पण ते फक्त वाजेंना भेटायचे. मग कशासाठी? आणि म्हणून मला असं वाटतं की वाजे जे म्हणतायत ती अतिशय वस्तुस्थिती आहे. तुम्हीच त्यांना नोकरीत घेतलं होतं, तुम्हीच त्यांना पुन्हा पदावर घेतलं आणि आता तेच सांगतायत की मी त्यावेळेलाही पत्र दिलं होतं आणि देवेंद्रजीला सांगितलेलं होतं. मला वाटतं अनिल देशमुख स्वतःची कातडी वाचवण्यासाठी आता हे सगळे आरोप देवेंद्रजीवर करतायत. आता माझं त्यांना असं म्हणणं आहे की तुम्ही जो पेनड्राईव्ह सांगतायत, माझ्याकडे पेनड्राईव्ह आहे, तो एकदा दाखवा ना. तुमच्याकडे काय रेकॉर्डिंग आहे, तुम्ही काय दाखवताय देवेंद्रजीबद्दल, काय अपप्रचार करतायत, बदनाम्या करतायत, तो तुम्ही दाखवावा. आता अन्यथा तुमचं सगळं बिंग फुटलेलं आहे. माझ्या केसमध्ये, मला कोकाट टाकण्याच्या केसमध्ये सुद्धा जे पेनड्राईव्ह समोर आलेलं आहे, त्यात SP मुंडे तत्कालीन जळगावचे, तरी त्यांना किती प्रेशर होतं हे मुंडेंनी मलाही सांगितलेलं आहे. अनिल देशमुखांना मी 4 वेळा त्या संदर्भामध्ये भेटलं की तुम्ही काय एवढं खोटं केस करायला होताय, काय स्पीडवर प्रेशर करतायत. पण ते मला म्हणायचे की माझ्यावरही प्रेशर आहे, मी काय करू, माझ्यासमोर विचारा त्यांना बोलले की नाही. आणि हे सगळं तत्कालीन ते स्पेशल PP प्रवीण चव्हाण यांच्या बोलण्यातून त्या पेनड्राईव्हमध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं की आता आपली स्वतःची कातडी वर्तवण्यासाठी बेछूट आरोप देवेंद्रजींवर या ठिकाणी अनिल देशमुख करतायत. पण मला वाटतं याच्यावरती CBI चौकशी झालेली आहे. याच्यामध्ये सगळ्या आता वाजे बोललेत, त्यावेळचे परमवीर सिंग CP होते पोलीस मुंबईचे, त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे, त्यांनी सुद्धा यांच्यावर हाच आरोप केलेला होता की बाबा हे एवढे पैसे मागतात म्हणून. त्यामुळे ही वस्तुस्थिती आहे. भाऊ, देवेंद्र फडणवीस पत्र वाजेंनी लिहिलं आहे, त्यामध्ये जयंत पाटील यांचं देखील नाव आहे असं देखील वाजेंनी म्हटलेलं आहे. आता त्यांनी काय पत्र लिहिलं हे मला नक्की माहित नाही, पण आता त्याच्यामध्ये नाव असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. ते तपासून बघितलं पाहिजे की कोणी कोणी काय काय कारनामे केले त्यावेळेला, कोणी कोणी किती पैशाच्या मागण्या केल्या, किती खंडण्या मागितल्या. आणि मला असं वाटतं की या संदर्भामध्ये फक्त स्वतःला कसं वाचवता येईल, स्वतःचे आरोप आता सिद्ध होताना बघताना आता यांना यातना होत आहेत. आणि म्हणून फक्त देवेंद्रजींवर बेछूट आरोप करायचे, वाटेल तसं बोलायचं, तथ्यहीन बोलायचं. अनिल देशमुख तुम्ही म्हणताय ना पेनड्राईव्ह माझ्याकडे, दाखवा ना तुम्ही पेनड्राईव्ह, दाखवा तुम्ही पेनड्राईव्ह तुमच्याकडे काय. तर आमच्याकडचा पेनड्राईव्ह आम्ही विधानसभेमध्ये दाखवला, अजूनही त्यातलं तुम्हाला सगळं बोलणं काय आपलं ते दाखवतो. पण खोटे आरोप, मुद्दाम बिनबुडाचे आरोप करण्याचं काम देवेंद्रजी चाललेलं आहे. पण याच्यामध्ये तर तुम्हीच फसलेला, तुम्हीच अडकलेला. मला वाटतं संबंधित यंत्रणा त्या संदर्भामध्ये आता तपास करते. CBI चौकशी चालू आहे आमच्या त्या पेनड्राईव्हच्या संदर्भामध्ये, माझ्यावर खोटी केस करण्याच्या संदर्भामध्ये, देवेंद्रजीना अडकवायच्या संदर्भामध्ये CBI चौकशी करते. आणि आम्ही नुसतं चौकशी नाही, आम्ही पेनड्राईव्हमध्ये काय आहे, तुम्ही काय बोलतात ते समोर आहे, त्याचं व्हिडिओ शूटिंग त्याच्यामध्ये आहे. आम्ही असे बिनबुडाचे आरोप करत नाही, काहीतरी दाखवतो नाही बघा आमच्याकडे काय, आम्ही ते दाखवलेलंच आहे तुम्हाला सगळं समोर. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये सखोल चौकशी झालीच पाहिजे. देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना गिरीश महाजनांना मी नाही म्हटलं असं, स्पेशल PP प्रवीण चव्हाण तेच त्याच्यामध्ये बोलत आहेत, पोलीस अधिकाऱ्यांना ते घेऊन बसलेले आहेत की यांना कसं अडवायचं. आणि मला वरतून आदेश आहेत, मला वरतून आदेश आहे सरकारचे की गिरीश महाजनला अडकवा, याला मोकाट टाकून द्या. हा 2 वर्ष आत गेला की मग देवेंद्र फडणवीस हँडिकॅप होतील, मग भाजप संपेले, दोघे संपले की हे त्यांचं स्टेटमेंट वारंवार आहे. 1 वेळा आणि 10 वेळा आहे त्या पेनड्राईव्हमध्ये आलेलं, त्याच्या बोलण्यामध्ये आहे. आणि त्याची बिलकुल आपण TV बघतो तसं चित्र आहे त्याच्यामध्ये पेनड्राईव्हमध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं हे षडयंत्र होतं हे यावरून सिद्ध झालेलं आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त होते त्यांना मोकळं सोडण्यात आलं असं संजय राऊत म्हणतायत आणि निवडणुका आगामी जिंकण्यासाठी भाजप गुंडांचा वापर करते असं देखील आरोप करते. आता बघा संजय राऊतच्या जे वेळेला काही म्हणजे हाडच नाहीये, ते सकाळपासून वाटेल ते बोलतात, बेछूट आरोप करतात, अगदी असंसदीय भाषा वापरतायत. त्यांच्याबद्दल आता लोक त्यांना कोणी सिरियसही घेत नाही. ते सकाळ झाली की त्यांना काही नाही बोलायचं असतं, भडक बोलायचं असतं की जेणेकरून काहीतरी त्यांच्या TV राहतील, काहीतरी TRP वाढेल. आणि म्हणून आता लोक मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करतायत. आता तुम्ही काही सांगाल तर समोरचे अधिकारी सांगतायत ना. तुम्ही सत्तेत असताना त्यांनी तेच सांगितलं, नसतानाही तेच सांगतायत. परमवीर सिंग त्यावेळेचे CP होते त्यांनी अगदी उघड सांगितलेलं होतं, वाजेंनी पण तेच सांगितलं होतं, यांच्याबद्दल सांगितलं होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की राऊतांच्या म्हणण्यात कुठलंही तथ्य नसतं, ते न ऐकलेलंच बरं.
पण आता सगळ्या साक्ष पुरावे समोर येत आहेत, सगळे अधिकारी सांगतायत, आणि आता सांगत नाही आहे तर ते म्हणतात आम्ही पूर्वी पत्र दिलेलं आहे, त्याची कॉपी दाखवत आहेत. त्यामुळे लोकांच्या लक्षात येतं की त्यावर सत्यता काय म्हणून. देशमुखांच्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी भाजपकडे काही मुद्दे नाहीये म्हणून त्यांनी जेलमधला प्रवक्ता बाहेर काढलेला आहे असं संजय राऊत म्हणतात. आता मला कळतच नाही काय, आता तो त्याचा आयविटनेस आहे ना सगळा, म्हणजे सगळा प्रमुख त्यातला कोण माणूस आहे की ज्याने आरोप केले त्यांच्यावर, ते वाजेंनीच केलेले आहेत. आम्ही कशाला प्रवक्त्याची गरज आहे आम्हाला? आमच्या जो तो पेन ड्राईव्ह आहे ना आमच्याकडे, तुम्हीच काय बोलतात, तुमचे अधिकारी काय बोलतायत, कसं षडयंत्र करतायत, तुमचे अधिकारी मुंडे ते सांगतात की मला किती अनिल देशमुखांचा फोन आला, 10 वेळा अनिल देशमुखांनी फोन केला असेल त्यांना, मला माहिती आहे. प्रवीण मुंडे त्यावेळेला मला सांगायचे की भाऊ एवढा जुना गुन्हा काही नसताना मी दाखल करू का, आणि गुन्हा घडला पुण्याला आणि 3 वर्ष 12 दिवसांनी निंबोऱ्याला 650 किलोमीटर लांब मुक्ताईनगरच्या तालुक्यामध्ये एका PSIला एका छोट्या पोलीस चौकीमध्ये तो दाखल करून घ्या, ते नाही म्हणत होते. परंतु तरीसुद्धा तो करून घे, तिथे तुला पाहून घेईल, तुला सस्पेंड करेल, तुला बदली करतो, म्हणजे इतक्या अर्वाच्या भाषेमध्ये अनिल देशमुख त्यांना वारंवार बोलत होते. त्यावेळेचे तत्कालीन SP त्यांनी मला वारंवार सांगितलं की बाबा मी काय करू, इतका खोटा गुन्हा तुमच्यात दाखल करायला होता. मी सांगितलं पुण्याला घटना घडली आहे, पुण्याला जाऊन गुन्हा दाखल करा. पण देशमुख ऐकायला तयार नव्हते. मी त्यांना भेटलो तर ते मला सांगत होते माझ्यावर खूप मोठा दबाव आहे, खूप मोठा दबाव आहे. आता देशमुखांवर कोणता दबाव होता हे त्यांना जाऊन विचारा. कांदिवल समितीचा अहवाल या देशमुख प्रकरणाविषयी चौकशीसाठी करण्यात आला होता, त्याचा अहवाल तयार आहे, सगळं आहे, तो मांडला जात नाही, समोर येत नाही, पटलात पण मांडला गेला नाही. नाही, मला त्या संदर्भामध्ये का त्याला उशीर होतोय, का नाही आहे, तो आलाय की नाही या संदर्भामध्ये मला माहिती नाही. पण निश्चित तसा काही अहवाल असेल तर तो मांडला गेला पाहिजे. मी देवेंद्रजींना त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेल. अनिल देशमुखांनी काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात आरोप केला होता की तो अहवाल येऊ दिला जात नाही कारण त्यामध्ये मी निर्दोष आहे म्हणून तो अहवाल येऊ दिला जात नाही. आता कोणत्या कोणत्या अहवालामध्ये निर्दोष आहेत मला सांगा ना. आता CBIची इन्क्वायरी झालेली चालू आहे, त्याच्यामध्ये सगळे अधिकारी त्यांचं नाव सांगतायत, पूर्वी पेनड्राईव्हमध्ये त्याच्यामध्ये त्यांचं नाव आहे. मला असं वाटतं त्यांची इच्छा असेल, मला आता कल्पना नाही या अहवालाबद्दलची वस्तुस्थिती सद्यस्थिती काय म्हणून, पण निश्चित देवेंद्रजींना मी त्या संदर्भामध्ये विनंती करेल, मुख्यमंत्री मोदींना करेल. एक आरोपी अशी मुलाखत देऊ शकतो का असं ठाकरे गटाच्या सचिन आयरे यांनी म्हटलेलं आहे, एक आरोपी अशी मुलाखत देऊ शकतो का असं सचिन आयरे यांनी प्रश्न उपस्थित. अनेक लोक जेलमधून कुठे बाहेर येताना कोर्टात येताना तुम्हीच त्यांना धरतात बोला म्हणून. 100 उदाहरणं दाखवेल मी असे की आरोपी जेलमधून कोर्टामध्ये आले ते बोलतायत, तुम्ही गाडीमध्ये जाऊन त्या जाळीतून बाहेरून तुम्हीच त्यांना आपलं बोंब लावून त्याच्याशी बोलतात, हे काय आजचं आहे का? अनेक वेळेला आपण शेकडो उदाहरणं दिली मी की यावेळेला लोक बोलतायत. हेच आरोपी बघा ना जे सगळे जेलमध्ये होते या 2-3 वर्षामध्ये, ते सुद्धा बोलायचेच ना, हे सुद्धा बोलायचे जेलच्या बाहेर आलं की हात हलवून जसं की एकदम स्वातंत्र्य सैनिकासारखं एकदम कारगिल निवडून आल्यासारखं, मी किती तीर मारून आलेलो आहे, मी किती देशासाठी लढतोय, असं करून आपण बघितलं ना अनेक लोक. अजूनही तुम्ही रोज चित्रकट दाखवतात त्यांचं. त्यामुळे मला असं वाटतं की हे बोलले तर ते चुकीचं आहे, तुम्ही बोलले, तुम्ही रिॲक्शन दिली तर ती बरोबर आहे. बरोबर नाही, संजय राऊत किती वेळा बोललेत? संजय राऊत बोलायचे ना बाहेर आले की किती आविर्भाव ते बोलायचे. नवाब मलिक त्याचं चित्रण बघा आपण कसं होतं. म्हणून मला असं वाटतं की दुसऱ्यावर आरोप करताना आपण स्वतः काय केलं तेही बघा. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजचा आपला बैठकीचा संपूर्ण कार्यक्रम आहे, नेमका काय आढावा घेतला जाणार आहे आणि काही स्ट्रेट फॉरवर्ड डिसिजन भाजपच्या वतीने घेतले जाणार आहेत का आगामी काळात? भाजप आपल्याला कल्पना आहे, आमची केंद्रबेस पार्टी आहे, आम्ही संघटनात्मक आमचं सतत सुरू असतं आणि त्याच पद्धतीने ही आजची बैठक आहे. आपण राज्यभरामध्ये विधानसभेच्या दृष्टीने आम्ही तयारीला लागलेलो आहोत आणि सगळ्या ठिकाणी आज जसं जळगावला राम शिंदे आहेत, नाशिकला मी आहे, सगळेच आमचे जे प्रमुख 20 लोकांची टीम आहे ती पार्टीने त्याला सिलेक्ट केलेली आहे, ती सगळ्या महाराष्ट्रामध्ये जाऊन प्रत्येक ठिकाणी जाऊन बैठका करते. हे संघटनात्मक काम आहे. भाजपकडे ज्या जागा आहेत त्या जागांवर देखील 20-25 जे इच्छुक उमेदवार जे आहेत ते पक्षामध्येच तयार झालेले, कसं आव्हान असणार आहे पक्षासमोर? हे प्रत्येक वेळी असतं, निवडणुका आल्या म्हणजे प्रत्येकाला वाटतं, कार्यकर्ते इतके वर्ष झाले काम करतायत, मेहनत करतायत, त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की बाबा मी आमदार झालो पाहिजे, मला तिकीट मिळालं पाहिजे. हे काही आजच आहे अशातला भाग नाही आहे. त्यामुळे मला वाटतं की शेवटी पक्ष जे ठरवेल, नेतृत्व जो निर्णय देईल तो सर्वांना या ठिकाणी मान्य राहतो. अपवादात्मक परिस्थिती 1-2-3 ठिकाणी काहीतरी असं मला वाटतं, मग लोक काही त्यावेळेला सगळ्याच पक्षांमध्ये मग कोणी इकडे तिकडे जातं, बंडखोरी करतं, हे चालले प्रक्रिया. महायुतीचं आव्हान तुमच्या समोर आहे, तिघही पक्षांना एकाच ठिकाणी एक एक जागा द्यायची,
बाकी इतर पक्षांमध्ये सुद्धा इच्छुक आहेत, ते आपण कसं आता हे करणार? सॉरी मी समजलं काय, महायुती यावेळेस तुम्ही विधानसभेमध्ये फेस करणार आहात, तर भाजपत तर इच्छुक खूप आहेत, पण महायुतीची तुमची जी मंडळी आहे बाकीची, ती राष्ट्रवादीला अजित पवार गटाने 9 जागांची मागणी केली आहे, तर पुढे कसं आपण हे आव्हान 9 जागा कशात बघितल्या? मला वाटतंय बघा, आता सध्या तर निवडणुकीची सुरुवात झालेली आहे, अजून प्रथमदर्शनी काय बोलली सुद्धा असली आमच्या तिन्ही नेत्यांमध्ये सुरू आहे, देवेंद्रजी आहेत, आमचे बावनकुळे साहेब आहेत, एकनाथजी आहेत, अजितदादा आहेत, हे बोलतात नाही एकमेकांशी. मला वाटतं आता तर सगळेच मागणी करतील, आम्ही मागणी करू, ते मागणी करतील, पण वस्तुस्थिती काय आहे, निवडणाऱ्या जागा काय आहे, त्याचे निकष काय आहे हे बघितल्यावर आणि सर्वे करून सुद्धा त्या जागेचा निर्णय घेतला जाईल, आणि कुठल्या पक्षाला किती जागा संख्याबळावर पण ते त्या ठिकाणी आहे पूर्वीच्या. मला वाटतं त्या संदर्भामध्ये अतिशय व्यवस्थित असा निर्णय होईल. आम्ही तिघांनी मिळून सोबतच लढवायचं आहे, लढणार आहोत या बाबतीत तर पक्षश्रेतींनी स्पष्ट केलेलं आहे, त्यामुळे आता थोड्याफार ओढाचाळी चालतील आम्हाला इतक्या जागा देतील, पण मला असं वाटतं की शेवटी पक्षश्रेती दिलेला जे आमचे आहेत त्याच्यावर शिक्कामोर्तब करतील, आणि आम्ही अतिशय जोरात पुन्हा या ठिकाणी लढू, आणि सरकार असल्यापेक्षा जास्त मताधिक्याने जास्त आमदार आमची या वेळेला निवडण्यात चांगलं आहे ना. मग काय ते म्हणतात, ते बैठकीमध्ये होते, ते जर म्हणतात की आम्ही तयारी दाखवलेली आहे तर चांगलं आहे. शेवटी आमचं शेवटी ध्येय हेच आहे की जास्तीत जास्त आमदार आमचे निवडून आले पाहिजे, जास्तीत जास्त सदस्य आमचे निवडून आले पाहिजे, त्यासाठी एखाद दुसऱ्या जागेची अदला बदल ते म्हणतात तसं त्याचं ठरलं असेल तर काही वावगे मला असं वाटत नाही. बघा शेवटी निवडून येणं हा एक निकष आहे, निवडून येणं हा एक निकष आहे, त्यामुळे तिथलीच परिस्थिती काय, तिथली स्थिती काय यावर सगळं ते अवलंबून राहील, आणि आमचे तिन्ही नेते आहेत शेवटी ते ज्या बाबतीमध्ये निर्णय घेतील, आणि शेवटी शिक्कामोर्तब जो आहे सगळा हा वरती दिल्लीला होईल. जागावाटप अजून झालेलं नाही आहे जसं तुम्ही म्हणाला. सुनील तटकरेंनी दिंडोरीमधून नरहरी झिरवाळांच्या उमेदवारीची घोषणा केली 3-4 दिवसांपूर्वी, त्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे, त्यामुळे कुठेतरी विधानसभा निवडणुकीच्या आधीच अशा पद्धतीने नाराजी नाट्य सुरू झालंय महायुतीमध्ये. आणि मला असं वाटतं गेल्या वेळी लोकसभेच्या बाबतीमध्ये थोडं असं झालं होतं शिवसेनेकडून नाशिकच्या जागेच्या बाबतीतच झालेलं होतं, आताही तटकरे साहेब बोलले, पण ते मला असं वाटतं की जोपर्यंत सगळा शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत तिन्ही पक्षांनी मला वाटतं या बाबतीमध्ये कोणी अशी घोषणा करू नये, हे मला असं वाटतं की हा प्रोटोकॉलच आहे तसा. मला वाटतं एकदा निवडणूक लागली तर आणि तुमचं जागावाटप झालं की त्यानंतरच आपण नावं जाहीर करावी, एकदा वाटप पूर्ण झालं त्यानंतरच असं बोलावं असं मला तरी वाटतं. देवेंद्रजी गेलेले होते संघ मुख्य कार्यालय, देवेंद्रजी गेले होते गेल्या काही दिवसापासून, ते राष्ट्रीय अध्यक्ष होतील अशी चर्चा आहे, त्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे बघितलं. संघ कार्यालयामध्ये देवेंद्रजी नेहमीच जातात, पण त्याच्यापूर्वी गेलेले होते, आपण बातमी दाखवली होती, आणि त्याच्यामध्ये काही वावगा एका काही तरी अध्यक्ष व्हायचंय म्हणून ते गेलेत असं समजण्याचं मला वाटतं अजिबात कारण नाही. संघ कार्यालय आमच्यासाठी तर प्रेरणास्थानच आहे, आम्ही वारंवार त्या ठिकाणी जात असतो, देवेंद्रजी तर नागपूरचेच आहे, त्यामुळे अनेक वेळेला मार्गदर्शन घेण्यासाठी चर्चा करण्यासाठी ते ठिकाणी जात असतात. देवेंद्रजी केंद्राच्या राजकारणामध्ये सक्रिय होतील, केंद्रीय नेतृत्वात त्यांची समावेश होईल अशा प्रकारची चर्चा या सगळ्यामुळे सुरू झाली. ती चर्चा मी आपल्याकडूनच ऐकतोय, त्यामुळे मला या संदर्भामध्ये नक्की सांगता येणार नाही काय काय नाही, शेवटी केंद्रीय नेतृत्व आहे ते या संदर्भामध्ये काय निर्णय करतं त्यावर सगळे अवलंबून आहे. का नाही आवडणार? नक्कीच आवडेल. आंदोलकांमध्ये मागे घेण्यात आलेले आहे, शुक्रवारी त्याबाबतचं पत्रक काढण्यात आलेलं आहे, मराठा आंदोलकांवर जे गुन्हे दाखल होते ते गुन्हे दाखल घेण्याची प्रक्रिया करण्यात आलेली आहे, त्याबाबतचे आदेश काढण्यात आलेले आहे, विधानसभा निवडणुकीपूर्वी हे करण्यात आलंय अशा पद्धतीची टीका होते. मला वाटतं की त्यावेळी ज्यावेळी गुन्हे घडले त्यावेळेला मी जरांगे पाटलांकडे गेलेलो होतो, मी 2-3 वेळा त्या 4-5 वेळा गेलो मी पण, आणि मुख्यमंत्री महोदय त्यांना म्हणजे त्यांची भेट झालेली होती, आणि त्यावेळेलाच त्यांची ही मागणी होती, आणि मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजींनी पण वारंवार त्या ठिकाणी सांगितलं होतं की ठीक आहे हे गुन्हे आम्ही त्या ठिकाणी मागे घेऊ, आणि त्या संदर्भामध्ये फक्त टेक्निकल अडचण असते त्याला की प्रोसेस असते ती पूर्ण करावी लागते, की लगेच मागे घेऊ म्हटलं कागद दिला की लगेच मागे होतो असं नाही, ती एक तांत्रिक बाजू असते आणि त्यामुळे त्याला उशीर लागत असतो. आता 2-3 महिने त्या गोष्टीला झालेल्या आहेत, 3-4 महिने झालेले आहेत, हळूहळू ती प्रोसेस सुरू होती, मला वाटतं तरी पूर्ण होण्याच्या मार्गावर असेल म्हणून ते गुन्हे मागे होत आहेत, त्यात काही वेगळं काही आहे असं समजण्याचं कारणच नाही. असं अजितदादा काळ म्हणाले
आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही ही सुधारणा करू, कांद्याच्या निर्यात बंदी मागे घेण्यासंदर्भात मी स्वतः बोलेल असं ते म्हणतात. तुम्हाला वाटतंय का की कांद्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये वांदा झाला म्हणून? नाही, कांद्यामुळे शेतकरी नाराज होते, इतर वस्तुस्थिती आहे. कांद्याची निर्यात बंद झाल्यामुळे कांद्याचे भाव पडले. पण आता इकडे कसं देशातलंही ग्राहकही बघावा लागतो, उत्पादकही बघावा लागतो, सगळ्यांचंच शेतकऱ्यांकडे बघावं लागतं. पण मला असं वाटतं की त्यावेळी आठवत असेल तुम्हाला एकदा दिल्लीला, दुसरं दिल्लीचं सरकार 100 रुपये कांदा झाल्यामुळे त्या ठिकाणी घरी गेले होते इतकी चांगली अनुकूल परिस्थिती असताना. आणि यावेळेला ते कांदा असेल, थोडं कापूसच्या बाबतीमध्ये थोडे भाव पडले होते, सोयाबीनचे भाव पडले, शेतकरी काही अंशी त्या ठिकाणी नाराज असतो. ही वस्तुस्थिती आहे, शेतकऱ्यांचा शेवटी भाव पाहिजे असतो, वर्षभर तो राबतो बिचारा, त्यामुळे त्याची अपेक्षाही रास्त आहे. त्यामुळे एखाद्या वर्षी भाव पडले तर त्यामुळे शेतकरी नाराज असतो. इलेक्शनचा जो पिरियड असेल तर त्यावेळेला थोडा फटका सरकारला त्या ठिकाणी बसत असतो. ही वस्तुस्थिती आहे. पण या पुढच्या काळामध्ये निश्चित आम्ही त्या संदर्भामध्ये काळजी घेऊ. एका पार्टीला म्हणजे आगामी विधानसभामध्ये एका पार्टीला बहुमत मिळणार नाही अशा पद्धतीचं काल राजेंद्रांनी केलेलं आहे, आपल्यालाही असं वाटतंय का? आता जागेचं वाटप कसं होतं त्यावर आहे. आता 3-4 पक्ष आमच्याकडे, अजून मित्रपक्ष आमचे वेगळे आहेत, आम्ही 3 प्रमुख पक्ष आहोत. त्यामध्ये जागा वाटप कसं होतं त्यावर हे अवलंबून आहे ना. रोहित पवारांनी काल मंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जर मी मंत्री झालो तर एमआयडीसीच्या फाईलवर मी सही करेल, कोठडी मंत्री होऊन आताच्या मंत्र्यांनी केले असं चांगलं आहे. वाईट काय भाऊ, वाईट काय त्यामध्ये? तरुण आहे फार, अंगामध्ये त्याच्या फार ग्रुप आहे सध्या कामाचा, दररोज ते टी व्हीवर असतात, त्यामुळे त्यांना वाटतं साहजिक आहे. आणि ते पवार घराण्यातले आहेत, पवार साहेब त्यांचे आजोबा आहेत, त्यामुळे त्यांना काय कठीण आहे. पण त्यासाठी सरकार यावं लागेल, त्यासाठी बहुमत यावं लागेल, हे त्यांनी लक्षात घ्यावं. भाऊ, गेल्या वेळेला नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राची विधानसभेची धुरासभी आपल्या खांद्यावर होती. यावेळेला जे स्टँडिंग आपल्या पक्षाचे काही आमदार आहेत अशी चर्चा कुठे नाही, अशी चर्चा कुठे नसते. या संदर्भामध्ये सगळे सर्वे सुरू आहेत, सगळे पक्ष पातळीवरून आम्ही सगळ्याच तपासून बघतोय. पण यावेळेला आम्ही सगळ्या जागा अतिशय तपासून या ठिकाणी त्यांना तिकीट दिलं जाईल किंवा कोणी लढवायचं काय लढवायचं या संदर्भामध्ये निर्णय केला जाईल. ते आमचे पक्षशेट्टी आहेत, आमचे भाजपचं नेतृत्व आहेत, बावनकुळे साहेब आहेत, आमचे फडणवीस साहेब आहेत, या संदर्भामध्ये शेवटी निर्णय घेतील. पण यावेळेला अतिशय बारकाईने आम्ही लक्ष देऊन की कुठल्या जागेवर काय होण्याची शक्यता आहे काय नाही आहे या संदर्भामध्ये चाचपणी आमची सुरू आहे, सर्वे आमचे सुरू आहे. आणि ते बघूनच आम्ही तिकीट ठरतो. या सर्वेवरूनच मधल्या काळामध्ये शिंदे गटाने आक्षेप घेतला होता की असा कुठला सर्वे आहे ज्याच्यामध्ये पहिले हेमंत गोडसे नाही असं म्हणतात आणि नंतर त्यांनाच तिकीट द्यावं लागतं, गोडसेंच्या बाबतीत तर सुरुवातीपासून सगळ्यांचा सूर होता. म्हणजे ते शिवसैनिक आहे त्यांचा तो सूर होता इथे, त्यांना देऊ नका जागा बदलून द्या म्हणून. त्यामुळे सर्वेचा विषय असा इथे नाहीये. पण सगळ्याच पार्ट्यांमध्ये मी असं म्हणेल की थोडा कशाच्या आधारावर आपण बोलतो तर सर्वे हा एक आधार थोडा असतो, पण तो संपूर्ण असतो असं मला वाटत नाही. त्याचबरोबर कार्यकर्त्यांना विचारलं गेलं पाहिजे ग्राम पातळीवर अगदी शेवटच्या पातळीपर्यंत मतदारांना काय वाटलं पाहिजे, हेही थोडं पक्ष पातळीचा विचार व्हावा. आणि म्हणून मला असं वाटतं की सर्वे हा थोडा बेस्टचा असतो पण तो 100% नसतो. त्यामुळे आम्ही यावेळेला अगदी थेट खालपर्यंत जाऊन त्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करतो आणि त्या संदर्भामध्ये निर्णय शेवटी घेतला जाईल. नाशिक मुंबई महामार्ग खड्ड्यामध्ये आहे, दुरुस्त होत नाही आहे, केंद्राची जबाबदारी आहे. वारंवार बैठका होतात, इशारे दिले जातात. जसा कांद्याने लोकसभेत वांदा केला तसा मुंबई महामार्ग यावेळेस विधानसभेत वांदा करू शकतो अशी चर्चा. नाही, नाशिक मुंबई महामार्ग खरं आहे, गेल्या अनेक दिवसापासून त्याचं काम सुरू आहे. मी पण त्या संदर्भामध्ये मागच्या वर्षी तक्रारी केल्या होत्या आणि खूप लोकांना त्रास सहन करावा लागतो ही वस्तुस्थिती आहे. आता काल परवा अजितदादांनी त्या संदर्भामध्ये बैठक घेतली, देवेंद्रजींनीसुद्धा त्या संदर्भामध्ये अतिशय गंभीर अशी बैठक घेतली, मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली आहे. मला वाटतं हा रस्ता लवकर झाला पाहिजे. म्हणजे 7-7 तास 8-8 तास ही वस्तुस्थिती आहे. मी पण येतो जातो पण त्याला खूप उशीर इकडे यायला लागतोय. मला वाटतं राज्यभरात आपण सगळीकडे गेलात तर अतिशय सुंदर असे रस्ते, म्हणजे अगदी परदेशात जसे रस्ते तसे सगळीकडे रस्ते आपल्याला दिसत आहेत. म्हणजे इकडून तुम्ही पुढे
जळगावपर्यंत जा, आमच्या पुढे नागपूरपर्यंत जा, इकडे इंदोर, सगळीकडे रस्ते अतिशय व्यवस्थित आहेत. पण नाशिकच्या रस्त्यांना तिथले जे ब्रिज आहेत, मला वाटतं त्या भिवंडीच्या फाट्याजवळचे, त्याला थोडा उशीर, आसनगावजवळ त्याला त्या ठिकाणी उशीर लागतो, ही वस्तुस्थिती आहे. पण शासनाने अतिशय गंभीर दखल त्याची घेतलेली आहे. मला वाटतं या महिनाभरामध्ये आपल्याला त्या संदर्भामध्ये चित्र बदललेलं दिसेल. एसटीच्या आरक्षणाच्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.